आला उद्धाराया, आसा भीमराया। कुठन येत आहे रे? दादांच्या पेन्शनीच्या ऑफिस मध्ये गेलो होतो, त्यांच्या मृत्यूच तिकडे कळवायला हवं होत ना। वैर बाळा, आज या घरात तुम्ही तिघबी माझ्या डोळ्यासमोर आहात, लय बरं वाटतंय बघ मला। पण त्यासाठी हा दिस उघावा लागला बाळा, आपल्या तोरणाला आणि मरणाला। वैरी सुधीक येतो अशी रीत आहे, तू काय आमचा वैरी आहेस का र? भिवाच्या लग्नाला बी आला नाहीस तू, तू आजारी असल्याची तार आलती पण लई उशिरा मिळाली बघ। तोवर भिवाच लग्न बी लागलं होत, दादा आणि मी लई हळहळलो र। दादाच्या शेवटच्या येळेला दादाला तू एकदा दिसला असतास तर मी काय म्हणती, झालं गेलं ते समद इसरून तुम्ही सगळी इथंच राहाल का? लय उशीर झाला आत्ते त्याला, आता माझा संसार म्या थाटला। पण एक सांगतो, जे झालंय ते म्या सगळी इसरून गेलो। मी या घरात राहिलो नाही तरी मी या घरचाच आहे हे पक्क ध्यानात ठेवा। कधी बी अडीनडीला येळ प्रसंगी मला हाक मारा, मी धावत येईन। बर का भिवा आनंदा, तुम्ही तर राग धरला नाही ना माझ्यावर? कसला राग आणि कसलं काय, तुझा आणि दादांचा अबोला होता तर तोही उरला नाही। माणूस जातो तेव्हा त्याच्या सोबत सगळंच जात। बाळा दादा, आता जे आहोत ते आपण आहोत, तू थोरला आहे या घरातलं, आत्या म्हणली तसं करत जर तू येशील तर आपण राहू ना सगळे एकत्र। नाही ते आता शक्य नाही, येतो मी। बाळा दोन घास खाऊन जा। नाही मला काही ना ग, येतो मी। बाळा दादा येऊन गेला बरं वाटलं नाही, किती दिवसांनी बघायला मिळालं त्याला, अडकलाय नाही रे? त्याच कामच तसं आहे रे भिव, अडेल हप्पी खूप आहे त्याच्या व्यवसाय। वाद्य किती सुंदर वाजवायचा, लहानपणी त्याच्याकडून तबला शिकल्याचं आठवते मला। त्याच्या गुणांचं फारसं चीज झालं नाही, फार वाईट वाटत। बाळा दादा घर सोडून जायला नको होत, काय झालं तरी नेमकं आनंद? मी तेव्हा फारच लहान होतो आणि कितीतरी वर्ष लोटली या गोष्टीला, पण तरी सांग ना। हट्टीपणा, दुसरं काय? दादानं हजार वेळा समजावलं त्याला, ह्या बँड बाजा गाणं हे आपलं काम नव्हे, पण तो ऐकायलाच तयार नव्हतो। डोसक्यात राग घालून निघून गेला एक दिवस घरात। पण एक गोष्ट किती चांगली आहे, त्याच्या आवडीचं काम तो व्यवसाय म्हणून करतो, त्याच्या मनाचा कौल त्यानं ऐकला, तो जे काही करतोय त्याच्यामध्ये तो खुश आहे, आणखी काय हवं? तुला एक सांगू भिव, आपल्या दादांना ना खूप पुढचं दिसायचं, दादा म्हणले तसंच झालं। दादांना ठाऊक होतं की या व्यवसायात व्यसन आहे ना फार लवकर चिकटतेत, ते मरेपर्यंत जात नाही। बाळा दादा अजून दारू पितो, रोज पितो। दारूचं व्यसन हा आपल्या समाजाला लागलेला एक रोगच आहे, व्यवसाय कुठलाही असो ते फक्त निमित्त। आता आपला नामा गटारामध्ये जातो, सगळी घाण उपसतो, वास सहन होत नाही, मग दारू पितो।
बाळा दादाचं पिण्याचं कारण फक्त वेगळं. पैसा पैसा टिकत नाही माणसाच्या हातात. येतो तसा भुरकन उडून जातो. बायको दोन पोरं सांभाळणं सोपं नाही आहे भिऊ. दादानं घर सोडायला नको होत. इथं असता तर आपण सगळे त्याच्यासोबत असतो. त्याचा बोजा आपण वाटून घेतला असता रे. मला त्याच खूप वाईट वाटत रे. मी घरातला असून नसल्यासारखा. ही नोकरी असून पगार सगळा कर्ज फेडण्यातच चाललाय. घरात मी फुटकी कवडी सुद्धा देऊ शकत नाही. किंवा त्याची काळजी तू नको करू ना. आपल्या घरात तू शिकायच हे ठरलाय ना. आणि तू जे करतोय ना विवाह ते खूप मोलाचं काम करतो. दादांचं स्वप्न पूर्ण करतोय तू. तू तेच कर भिओ. इथली चिंता नको करू. मी घर सांभाळे. तू जे करतोय ना तेच कर. राहिले नाहीत. ह्या इथं राहून काय करू. मी चालले बाहेर आला. हे वहिनी कुठं बी जायचं नाही. तू इथंच राहायचं. अग हे घर आहे तुझ. काय करू इथं राहून. म्हणस ज्यांच्या सोबतीनं इथं आले होते आता तेच नाहीत. पण आम्ही आहोत ना जीजी. आमच्याकडे काही चूक झाली का हो. नाही ग पोरी नो. तुम्ही सोन्यासारख्या पोरी आहात. लई गुणाच्या आहात. उलट मी आज तुमचा सासूर वास केला. काय तुम्हाला वंगाळ बोलले असेल. तुमचं काय उन दुन केलं असेल तर पदरात घ्या. पण आता मला जाया हवं. अहो पण का. हे बी तुमचंच घर आहे ना. आणि मामांची नसले म्हणून काय झालं. आम्ही सबने तुमचीच माणसं आहोत ना. नाही ग लक्ष. कुंकू गेल्याचं दुःख काय असत ना हे तुला नाही समजायचं. हे नसत्याला या घरात याड लागल. मला मी माझा संसार केला. आता जाऊ दे मला माझ्या माणसांमध्ये. माझी बहीण माझा भाऊ वाट बघत असत्यात. राहिलेलं आयुष्य त्यांच्यात काढन आता. म्या आता त्यांच्यात जाऊन पडन. म्या नका थांबू मला. सुखीरा वहिनी कधी काय वाटलं. निरोप धाडला तरी येशील ना.
दुखी रबाय माझे। दशद्वारे का पिंजरा तव में पंछी पो रही बे को अचरज आहे जात अचंभी को जात अचंभी को जात अचंभी को दश द्वारे का पिंजरा तव में पंछी पो रही बे को अचरज आहे जात अचंभी को जात अचंभी को। मी माझे स्वतंत्र विचार मांडू शकतो, मी माझे निर्णय स्वतः घेऊ शकतो आणि माझा निर्णय हा आहे की मी बडोद्याला जाणार। मग तुझ्या बायका मुलांचं काय करायचं हेही तूच ठरव। मी समजली आणि धक्काच बसला। मोठं नुकसान झालं। भला माणूस होता, सच्चा दिलाचा आणि मुख्य म्हणजे शिक्षणाविषयी तळमळ असणारा होता। तुझी भेट झाली ना रे भीमराव? झाली ना, अगदी शेवटच्या क्षणी झाली। जणू माझ्यासाठीच थांबले होते।
नियतीच्या मनात सुद्धा काय असत? हे लोकहितवादींचं पुस्तक तुझ्या दादांसाठी मिळवलं मी. काही दिवसांपूर्वी भेटले होते, मला म्हणाले हे पुस्तक वाचायचंय, मला कुठून तरी मिळवून द्या. पण त्यांना देण्यापूर्वीच हे असं तू ठीक आहेस ना? गुरुजी मी कसा ठीक असेल? मी बडोदे संस्थानामध्ये नोकरी स्वीकारली ह्याचाच त्यांनी खूप धसका घेतला. माझा निर्णय त्यांना अजिबात पटला नव्हता. इथल्यापेक्षा मला तिथे अधिक त्रास होईल. सनातनी विचारांच्या संस्थानात माझं जगणं मुश्किल करून टाकतील हा दादांचा अंदाज अगदी अचूक ठरला. म्हणजे तुझी नोकरी आणि? नाही, नोकरी चालू आहे, पण इथल्यापेक्षा कामाच्या ठिकाणीच मला जास्त त्रास होतो. मला कोणी कामच करू देत नाही, शिवाशिव पाळतात, राहण्या खाण्या पिण्याची सोय नाही. माझ्यासारख्या अस्पृश्य समाजातला माणूस त्यांच्यासोबत आज काम करतो ही गोष्ट काही केल्या त्यांना रुचतच नाही. तू हे महाराजांशी बोललास का? महाराजांची भेटच होत नाही. खरं म्हणजे मला त्यांना भेटू दिलं जात नाही. शिवाय एवढा मोठा माणूस आहे, त्यांना सारखा भेटून त्रास कसा द्यायचा असाही विचार मनात येतो. भीमराव तू असं कर, महाराज सध्या मुंबई मुक्कामी आहेत. अनायसे तू सुट्टी काढून आलाच आहेस, तर त्यांना भेट, त्यांच्या कानावर हे सगळं घाल. माझी खात्री आहे ते नक्की यातून मार्ग काढतील. ठीक आहे, बघतो त्यांना भेटून. मी आता पार मेटाकुटीला आलोय. दादांचं ऐकलं असतं आणि मी इथे थांबलो असतो तर बरं झालं असतं असं वाटायला लागलं मला. गुरुजी ही नोकरी मी केवळ महाराजांसाठी करतोय. समजतंय मला तुझी काय कोंडी झाली आहे ती, पण हरकत नाही. बर, येतो मी. जप स्वतःला आणि आपल्या कुटुंबालाही. ना उमेद होऊ नकोस. तुझ्या दादांनी जी वाट तुला दाखवली आहे, जी दिशा तुला दाखवली आहे, कधीच विसरू नकोस. हे जर करशील तर आत्ता जरी ते आपल्यात नसले तरी आपल्या मनात ते कायम जिवंत राहत. अशाच अजून काही मालिकांचे व्हिडिओज बघण्यासाठी स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा आणि व्हिडिओज बघत राहा.